संदीप मोहन पिसा, राणा जॉ शासके, तालुका बारामती, जिल्हा पुणे. तर हा बोर पॉईंट पंजाब पासून साहेबांनी दिला होता आम्हाला. तो आज आम्ही ड्रिलिंग केलेला आहे. तर जवळपास आज 2.5 इंच पाणी या ठिकाणी मिळालेलं आहे. तर त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आज 22 मे 2024 मी पंजाब बचाटे पाटील आणि उद्या बुलढाणा जळगाव चांदवड संभाजीनगर आणि नगर हा रूट असणार आहे. तर 4 दिवसामध्ये जेवढे काही पॉईंट कवर होतील तेवढा करण्याचा प्रयत्न असेल. आणि मागच्या व्हिडिओमध्ये शरद हिवाळे जो गाडी मालक आहे त्याचा नंबर सर्वाकडे आहे. त्यांनी म्हणजे ज्यांची इच्छा आहे की बचाट्याच्या विश्वासावरती आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे आणि अख्खा धुराळा गेला तरीसुद्धा मी त्याला दोष देणार नाही अशा शेतकऱ्यांनी आपल्याला फोन करायचा आहे. किंवा जे काही पॉईंट पेंडिंग राहिलेले असतील किंवा विसरलेले असतील फक्त त्यांच्यासाठी हा शेवटचा आणि लास्ट रूट आहे. त्यामध्ये तेलंगणाचे आणि धाराशिवचेसुद्धा काही पॉईंट होणार आहेत. अतिशय कमी वेळातला हा रूट असणार आहे, जास्तीत जास्त 4 दिवसाचा. तर जे काही मंडळी संपर्कामध्ये सुरुवातीपासून आहेत आणि ज्यांचा विश्वास आहे, आता आजचा जो काही व्हिडिओ तुम्ही पाहिलात, जवळपास 3रा किंवा 4था पॉईंट त्या शेतकऱ्याचा आहे. आत्तापर्यंत कुठलं यश त्या शेतामध्ये आलेलं नव्हतं. आणि आपण सरासरी कुठल्याही ठिकाणी कुठं 10 पॉईंट 12 पॉईंट 40 पॉईंट 25 पॉईंट जिथं फेल झालेत त्या ठिकाणी बचाटे गेला आणि तिथंसुद्धा त्याला 85 ते 90% यश आलं आहे. मग 100 पैकी 10 किंवा 15 शेतकऱ्यांना पाणी मिळालं नसेल अपेक्षित, तर त्यासाठी हे काम बंद करायचं किंवा चालू ठेवायचं, हा याची कमेंट ही माझ्या शेतकरी बांधवांना मला करायची आहे. बाबा, मी तुमचं नशीब बदलण्याचं काम करतोय आणि सतत दुष्काळी भागामध्ये फिरतोय, त्यामध्ये यश येणं अपयश येणं हा साहजिक विषय आहे. आणि आत्तापर्यंत कुठल्याही शेतकऱ्याच्या शेतामध्ये घाई गडबडीमध्ये मी कुठलाही पॉईंट आत्तापर्यंत काढलेला नाही हे मला आणि माझ्या देवाला माहीत आहे. आणि ज्यांचा विश्वास आहे की बाबा आमचं कसंही होत पण तुमच्या विश्वासावरती आणि तुम्ही जे काही पाणी शोधताय तुमच्या मेहनतीवर आमचा विश्वास आहे आणि त्या ठिकाणी आम्ही डुबलो तरी चालेल आणि एवढे पैसे आमचे वाया गेले तरी चालतील, परंतु एक प्रयत्न आम्हाला त्या ठिकाणी पाणी मिळाव्यासाठी करायचा आहे. अशा शेतकऱ्यांनी फक्त शरद हिवाळे याचा नंबर मी कमेंट सेक्शनमध्ये देईल आणि मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेला आहे. खूप काही पॉईंट होणार नाहीत, जे काही विसरलेले पॉईंट असतील किंवा 2-3 महिन्यापासून 4 महिन्यापासून किंवा 6 महिन्यापासून आपल्या विश्वासावरती जे शेतकरी बसलेले आहेत त्यांच्यासाठी हा लास्ट रूट असणार आहे. विनंती एवढीच आहे की जेवढे काही फेल पॉईंट असतील त्यामध्ये सरासरीच्या तुलनेत खोलीवर न गेलेले पॉईंट आहेत. खोलीवर जाऊनसुद्धा फेल झालेले पॉईंट फक्त 100 पैकी 1 किंवा 2 पॉईंट आहे. धन्यवाद.